नमस्कार। मागच्या वर्षी राज्यात सत्ता बदल झाला, शिवसेनेत बंड झालं, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 आमदारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं। निवडणूक आयोगाने देखील पक्षाचं नाव शिंदे गटाला दिलं, त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल सुरू आहे। राज्यात सत्तेवर असल्यामुळे शिंदे गटात सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे, त्याचवेळी ठाकरे गटातून आउटगोंगही सुरू आहे। ठाकरे गटाला कमकुवत करण्याचा शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे। याच राजकीय घडामोडी दरम्यान ठाकरे गटासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे। नगरमधील एक मोठा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार आहे। यामागे लोकसभा निवडणुकीचं राजकीय गणित आहे। भाऊसाहेब वाघचोरे हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत, सध्या ते भाजपमध्ये आहेत। विशेष म्हणजे भाजप कोट्यातून साईबाबा संस्थांचं विश्वस्त पदही त्यांनी भूषवलंय। 2019 शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच तिकीट दिलं होतं, त्यामुळे वाघचोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा देखील केली होती। मात्र याच दरम्यान भाऊसाहेब वाघचोरे यांची घर वापसी आता होणार आहे। भाजपात असलेले वाघचोरे ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत। 23 ते ठाकरे गटात प्रवेश करतील। 2009 शिवसेनेच्या तिकिटावर भाऊसाहेब वाघचोरे निवडणूक लढले होते, त्यावेळी त्यांनी रामदास आठवले यांचा पराभव देखील केला होता। तर 2024 ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचोरे शिर्डी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।